नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पाहू शकता बघा, या आणि एवढ्या महिला अपात्र ठरलेल्या त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच महिला पात्र यादी कधी लागेल ती देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुढची माहिती, अपात्र महिलांना देखील पैसे मिळणार आहेत, ते कसे ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासोबतच पुढचं म्हणजे पीएम किसानचे पैसे मिळतात तर त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्व महिलांना या ठिकाणी सूचना आहे, लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून टाका. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जात असते. सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, या आणि एवढ्या महिला आता या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. कशा पद्धतीने त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूत, त्याबरोबरच महिला पात्र यादी कधी लागेल त्याची देखील माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, त्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने केली 25,000 कोटींची तरतूद, अजित पवारांची माहिती. तर बघा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आजचीच बातमी पाहू शकता बघा, 21 जुलैची, शासनाने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटींची तरतूद केलेली आहे. प्रत्येक महिन्याला जर आपण पाहिलं तर प्रत्येक महिन्याला 3,500 कोटींचा खर्च जो आहे तो त्या ठिकाणी अपेक्षित आहे लाडकी बहीण योजनेसाठी. 3,500 कोटींचा खर्च जो आहे तो प्रत्येक महिन्याला अपेक्षित आहे. 25,000 कोटींची लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता बघा, पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, ह्या आणि एवढ्या महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या आहेत तर कोणत्या महिन्यात. जवळपास जर आपण पाहिलं तर बघा, संजय गांधी, नंतर निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना, या योजनांच्या एकूण जर आपण पाहिलं संपूर्ण राज्यामध्ये तर जवळपास 27 लाख महिला या योजनांचा ह्या ठिकाणी लाभ घेत आहेत. तर या महिला ज्या आहेत, 27 लाख ज्या महिला आहेत त्या ह्या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र आहेत. कारण मी तुम्हाला कालसुद्धा दाखवलं होतं की ज्या महिलांना अगोदर 1,500 रुपयांचा लाभ मिळतो त्या महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत. तर त्यामुळे 27 लाख महिला संपूर्ण राज्यभरामध्ये आहेत. ज्या महिला निराधार योजना असेल, संजय गांधी योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या योजनांचा त्या ठिकाणी लाभ घेतात, त्यासाठी या योजना या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, आता आपला पुढचा प्रश्न होता बघा, महिलांची पात्र यादी कधी लागेल किंवा कुठे लागेल त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्ही विचारलेले, त्या प्रश्नांची उत्तरं देणं माझं कर्तव्य, ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, एका घरातील रेशन कार्डवर किती महिलांना लाभ आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो आहे, एका घरातील रेशन कार्डवर फक्त 2 महिलांना लाभ आहे. 2 महिला कोणकोणत्या, तर बघा, कुटुंबातील 1 महिला विवाहित पाहिजे आणि 1 महिला अविवाहित, अशा पद्धतीने 2 महिलांना लाभ या ठिकाणी या योजनेचा मिळणार आहे. 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला, अशा पद्धतीने 2 महिलांना ह्या ठिकाणी लाभ जो आहे तो मिळत असतो. आता ह्या महिलांचं वय जे आहे ते 21 ते 65 वयाच्या दरम्यानमध्ये पाहिजे, तर या महिलांना लाभ या ठिकाणी मिळू शकतो, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सर मी फॉर्म सबमिट केला आहे पण माझी डेट ऑफ बर्थ रॉंग झाली आहे, तर पुन्हा एकदा एडिट करता येईल का. बघा, तुम्हाला एडिटचं ऑप्शन आहे, त्यावर जाऊन तुम्ही एडिट करू शकता. एडिट करण्याच्या अगोदर सर्वांनाच सूचना आहे, सर्व महिलांना जे कोणी व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांना सूचना आहे की सर्वात अगोदर जे काही ॲप आहे ते ॲप तुम्ही अपडेट करून घ्या. 16 जुलैला त्याचं अपडेट आलेलं आहे, लवकरात लवकर सर्वांनी अपडेट करून घ्या. अपडेट केल्यानंतरच तुम्हाला एडिट करायचं असेल तर करा, म्हणजेच जे काही आहे, जो काही प्रॉब्लेम येतो ॲप चालवताना, तर ते तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व होऊ शकतात. त्यासाठी सर्वांनी सर्वात अगोदर अपडेट करा आणि मगच पुढची जी काही प्रोसेस असेल ती तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा बघा, एज किती पाहिजे लाडकी बहीण योजनेसाठी. 21 ते 65 वयाच्या दरम्यान, 21 ते 65 वयाच्या दरम्यानमध्ये ज्या महिला आहेत त्या महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात लाडकी बहीण योजनेसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न, तर बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर विधवा महिलेचा लाडकी बहीणचा फॉर्म भरलेला आहे तो डिलीट करता येत नाही का. बघा, ज्या विधवा महिलांनी हा फॉर्म भरलेला असेल त्यांना जर अगोदरच 1,500 रुपयांचा लाभ मिळत असेल, ठीक आहे, 1,500 रुपयांचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे, तुम्ही तो फॉर्म डिलीट करू नका, तो फॉर्म त्या ठिकाणी आपोआप म्हणजे आपोआपच त्या ठिकाणी अपात्र जाईल, ते ठरवला जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वय अधिवाच्या जागी मतदान कार्ड चालेल का. हो, चालेल. त्या ठिकाणी तुम्हाला बघा, 5 डॉक्युमेंट्सचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात, त्यापैकी कोणतेही तुम्ही देऊ शकता. रेशन कार्ड असेल तर ते देऊ शकता, मतदान कार्ड आहे, नंतर अधिवास प्रमाणपत्र आहे, अशा पद्धतीने तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी देऊ शकता. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर बघा, सर्वच महिलांना या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा डाऊट असतो, तो म्हणजे असा की आमचा फॉर्म सबमिट झालेला आहे किंवा नाही, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया की तुमचा जो काही फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे, त्याची माहिती बघा.
तर बघा मित्रांनो, ती माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 72 लाखांपेक्षा जास्त अर्ज करण्यात असल्याचे सांगत या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, सर्व्हर डाऊनची अडचण, महिलांकडून फॉर्म भरून घेताना घेतले जाणारे पैसे यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले. बघा, आता बहुतेक महिलांना ह्या ठिकाणी डाऊट होता की आमचा फॉर्म या ठिकाणी भरला गेला आहे किंवा नाही. तर बघा, आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 72 लाखांपेक्षा जास्त जे काय अर्ज आहेत ते ह्या ठिकाणी प्राप्त झालेले, त्यामुळे तुमचा देखील अर्ज प्राप्त आहे. कारण बघा, जर अर्ज भरला गेला नसेल तर हा डेटा सरकारपाशी गेला नसता. सरकारने आत्तापर्यंत सांगितले की 72 लाखांपेक्षा जास्तचे जे काय अर्ज आहेत ते प्राप्त झालेले. दिवसाला जर आपण पाहिलं तर बघा, एका दिवसाला 8 ते 10 लाख जे काय अर्ज आहेत ते ह्या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, एका दिवसाला लाडकी बहीण योजनेसाठी रोज 8 ते 10 लाख जे काय अर्ज आहेत ते येत आहेत, त्यामुळे तुमचा देखील अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे, काळजी करायचे नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न देखील आपले होते ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर एडिट केल्यानंतर परत चुकला आहे, आता काय करू. बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सर्व महिलांना या ठिकाणी सांगितलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील सर्वांना विनंती करतो आहे की ज्यावेळेस आपण एडिट करण्याच्यासाठी जातो त्यावेळेस तुम्हाला सर्व माहिती वाचायला मिळते. तर सर्व माहिती एक वेळेस वाचून घ्यायची, व्यवस्थितरित्या तुमचे डॉक्युमेंट्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात. तर तुमच्या माहितीमध्ये किंवा डॉक्युमेंट्समध्ये काही चुकी असेल, म्हणजेच एकाच वेळी तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता, परंतु एडिट करत असताना संपूर्णच्या संपूर्ण फॉर्म तुम्ही एडिट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जर हवं तर तुम्ही 5ही डॉक्युमेंट्स नवीन त्या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हवं तर संपूर्ण जो काही फॉर्म आहे तो तुम्ही त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी बदलू शकता. त्यामुळे एडिटचा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला एकच वेळेस वापरता येतो, तो तुम्ही व्यवस्थितरित्या वापरायचा आहे. सर्व महिलांना सांगतोय, ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नसेल त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांनी एडिट केलेला नसेल त्यांच्यासाठी, तर एकच वेळेस तुम्हाला एडिटचा ऑप्शन आहे. त्यावेळेस त्यामुळे व्यवस्थितरित्या एडिटचा ऑप्शन जो आहे त्याचा वापर व्यवस्थितरित्या करायचा आहे. आता बघा, एडिटचा ऑप्शन काही जणांना त्या ठिकाणी येत नसेल तर त्यांनी बघा ॲप जे आहे ते ॲप अपडेट करून घ्यायचं आहे. ॲप अपडेट केल्यानंतरच पुढची प्रोसेस तुम्हाला करायची, एडिटचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल. त्याचबरोबर आता बघा, शिवांजली गायकवाड यांच्यासाठी, सर एडिट केल्यानंतर परत चुकला आहे, आता काय करू. काळजी करू नका, तुमचा फॉर्म जर अपात्र झाला तरी देखील तुम्हाला पैसे मिळू शकतात, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे तृप्ती शिंदे यांचा, सर एडिट करताना मोबाईल नंबर चुकला आहे त्यामुळे मोबाईल व्हेरिफिकेशन होत नाही. बघा, अशाच पद्धतीने बहुतेक महिलांचा जो काही इश्यू आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्यामुळे शासनाने देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि एडिटचे जे काही ऑप्शन आहेत ते 2 ते 3 वेळा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी जे काही एडिट आहे ते झालं पाहिजे. आता बघा, हे एडिटचं ऑप्शन एकच वेळेस उपलब्ध करून द्यायचं कारण म्हणजे असं आहे की हा जो काही डेटा आहे तो सर्वस्वी त्या ठिकाणी सरकारकडे जात आहे, त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही याद्या आहेत त्या बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. युद्धपातळीवर त्या ठिकाणी याद्या बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, त्याचे आदेश देखील देण्यात आले, त्याची माहिती मी तुम्हाला दिली होती. त्यासाठी जर तुम्ही परत परत एडिट करत राहिला तर त्यामुळे तो जो काही डेटा तुमचा घेतला जात असतो तर त्यामुळे वेळोवेळी त्या ठिकाणी बदल होत असतो, त्यामुळे ह्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन एकच वेळेस तुम्हाला देण्यात आले. जरी तुमचा त्या ठिकाणी फॉर्म अपात्र झाला तरी काळजी करू नका, तुम्हाला तरी देखील पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही जे काय आहेत ते या योजनेच्या ज्या काही अटी आहेत त्या अटींमध्ये तुम्ही बसायला पाहिजे. जसं 2.5 लाखांपेक्षा कमी तुमचं उत्पन्न असायला पाहिजे, नंतर चारचाकी वाहनाच्या संदर्भात ट्रॅक्टर वगळून जे काही चारचाकी वाहन आहे त्याच्या ज्या काही अटी आहेत शासनाने घातलेल्या त्या अटींमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला तरी देखील पैसे मिळू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न अशा पद्धतीचा आहे, बघा, माझा अकाउंट बाहेरच्या राज्यातला आहे, चालेल का? हो, चालेल. तुमचा अकाउंट कुठल्याही बँकेतला असेल तरी देखील चालेल, बाहेरच्या राज्यातला जरी असेल तरी देखील चालेल. फक्त तुमचे डॉक्युमेंट्स हे महाराष्ट्र राज्यातील असायला पाहिजेत. ठीक आहे, जे काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत तर त्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, एडिट का ऑप्शन व्हिडिओ में बोल रहे हो लेकिन ओपन करे तो नहीं है एडिट का ऑप्शन. एक वेळेस तुम्ही अपडेट करून घ्या, ॲप जे आहे तुमचं नारी शक्ती ॲप ते अपडेट करून घ्या, त्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर बँकेला आईचा नंबर लिंक आहे आणि आधार कार्डला माझा नंबर लिंक आहे, तर बहीण लाडकी बहीणचे पैसे येतील का? हो, येतील निश्चितच. बघा, मोबाईल नंबरचा आणि बँकेला लिंक असणे किंवा आधार कार्डला लिंक असणे, वेगवेगळे मोबाईल नंबर याचा काहीही संबंध नाही. फक्त तुमचा जो काय आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला लिंक असायला पाहिजे, एवढीच त्या ठिकाणी अट आहे. तुमचे मोबाईल नंबर वेगवेगळे आहेत किंवा काय आहे त्याच्याशी जो काही डेटा आहे त्यामध्ये आपल्याला कुठेही त्याचा ऑप्शन काही पाहायला मिळत नाही, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला लिंक आहे किंवा नाही तेवढंच तुम्हाला विचारलं जातं. कारण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे, त्यासाठीच ती
माहिती मागितलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे कारण काळजी करायची नाही आहे, तुमचं वेगवेगळे मोबाईल नंबर देखील लिंक असतील तरी देखील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रियंका जगताप यांचा प्रश्न आहे, रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला नसेल तर आपल्याला काय करता येईल? 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड चालेल का त्या ठिकाणी? हो, नक्कीच चालेल, तुम्ही अपलोड करू शकता आणि तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर माझा डिवोर्स झालेला आहे, डॉक्युमेंट्स वडिलांच्या नावावरती आहे, तर मी भरू शकते का प्लीज रिप्लाय सर? हो, जर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही अर्ज भरू शकतात. फक्त डॉक्युमेंट्स जे जे तुमच्या नावावर पाहिजेत ते तुमच्या नावाचेच त्या ठिकाणी असायला पाहिजेत. उर्वरित जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते वडिलांचे असतील तरी देखील चालू शकतं, परंतु बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या नावे असायला पाहिजेत आणि तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे. 1500 रुपयांचा योजनेचा कुठल्याही योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही. पुढचा प्रश्न बघा, सुषमा कांबळे यांनी विचारलेला प्रश्न आहे, सर एडिट करत असताना लाभार्थीने OTP सांगितला नाही, पुन्हा दुरुस्ती होत नाही, फॉर्म अपात्र नाही ना होणार? सरकारने प्लीज अजून एक अपडेटची संधी द्यावी. निश्चितच सरकारने अजून एक अपडेटची त्या ठिकाणी संधी द्यायला हवी आणि ती जी काही संधी आहे ती लवकरच आपल्याला मिळेल याची अपेक्षा आपण त्या ठिकाणी करूया, परंतु फॉर्म अपात्र होणार नाही, काळजी करायचं नाही आहे. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, बघा बहुतेक महिलांच्या संदर्भात हा प्रश्न असेल, हॅलो सर रेशन कार्डमध्ये माझं नाव नसून माझ्या पतीचं नाव आहे चालेल का? बघा, तुमचं नाव जर तुमच्या रेशन कार्डमध्ये नसेल तर तुमचं विवाह प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल, ठीक आहे, तर ते देखील चालू शकतं, त्याचं देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, सर अपात्र झाले तर परत फॉर्म भरता येईल का? म्हणजे डॉक्युमेंट्स चुकीचं अपडेट झालं असेल आणि अपात्र झाले तर परत भरता येईल का? बघा, जर तुम्ही अपात्र झाला असाल, ज्यावेळेस अपात्र लिस्ट येईल, अपात्र यादी येईल, त्यावेळेस सर्व महिलांना संपूर्ण अपडेट त्यावेळेस तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. काळजी करायची नाही, जरी तुम्ही अपात्र झाला तरी देखील तुम्हाला पैसे मिळू शकतात, फक्त ते कशा पद्धतीने ज्यावेळेस यादी येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, काळजी करायची नाही, महिलांनी सरकार आपल्यासाठीच आहे, सरकारने ही योजना महिलांसाठीच लाँच केलेली आहे, लाडकी बहिणीसाठी लाँच केलेली आहे, त्यामुळे सर्व महिलांनी काळजी करायची नाही आहे. जरी तुम्ही अपात्र झालात डॉक्युमेंट्समुळे किंवा स्पेलिंग मिस्टेकमुळे किंवा काहीतरी तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे चुकले असेल तरी देखील काळजी करायचं नाही, तुम्हाला त्या योजनेचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणारच आहे. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि अंगणवाडी सेविकांनी विचारलेला आहे, मी अंगणवाडी सेविका आहे, माझ्या प्रोफाईलमध्ये ईमेल आयडी दाखवत नाही, ईमेल नो प्रोव्हाइडेड असं दाखवत आहे, मला दुसऱ्या लेडीजचे फॉर्म भरायचे आहेत, भरले तरी चालेल का? हो, तुम्ही अंगणवाडी सेविका आहे, तुम्हाला ऑथोराईज त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे GR माध्यमातून, तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्यांचा जो काही फॉर्म आहे तो भरू शकता. फक्त एक वेळेस फॉर्म भरत असताना ॲप जे आहे ते अपडेट करून घ्या, ॲप अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल त्या ठिकाणी दिसायला पाहायला मिळून जाईल, जर नाही मिळाला तरी देखील तुम्ही त्यांचे फॉर्म भरू शकता, तुम्हाला ऑथोराईज करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख वेगळी आहे, असे चालेल का? बघा, बहुतेक महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सवर वेगवेगळी जन्मतारीख आहे. तुमचा देखील हा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा. त्यासोबतच तुमचे काही डाऊट्स असतील तर ते देखील तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचे आहे, ज्यांच्या ज्यांच्या डॉक्युमेंट्सवर त्या ठिकाणी जन्मतारीख वेगवेगळी आहे, तर तुम्हाला बघा, जर आपण पाहिलं तर वेगवेगळे डॉक्युमेंट्सचं ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला मतदान कार्ड देखील आहे. बघा, मतदान कार्ड, ठीक आहे, तर मतदान कार्डवर देखील तुम्ही त्या ठिकाणी मतदान कार्ड जे 15 वर्षापूर्वीचं जर तुमच्याजवळ असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता, त्यावर तुम्हाला जन्मतारीख पाहायला मिळणार नाही, फक्त वयाचा पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला वय जे आहे ते पाहायला मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही मतदान कार्ड जे आहे ते देखील अपलोड करू शकता. ठीक आहे, किंवा मग जे काही उर्वरित जे काही डॉक्युमेंट्स असतील ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, आता बघा हा जो काही व्हिडिओ तो खूप लांब होतो आहे, त्यामुळे आपण जास्तीचे जे काही प्रश्न आहेत ते न घेता आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न घेतले होते त्याचे उत्तर या ठिकाणी पाहूया. बघा, मी मागचा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो की बघा, भरपूर प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळालेला आहे आणि भरपूर महिलांनी प्रश्न विचारले आहेत, एवढे प्रश्न आहेत की त्या प्रश्नांचे उत्तरं देत देत म्हणजे सकाळपासून जर त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्यायला आपण लागलो तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला दुपार किंवा संध्याकाळ होऊ शकते, एवढे प्रश्न त्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. त्यामुळे सर्वच प्रश्न तुमचे घेतलेले नाही, परंतु काही महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी अडचणीत त्या ठिकाणी टाकू शकतात, त्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत. आता बघा, ह्या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिला पात्र यादी कधी लागेल? बघा, युद्ध पातळीवर याद्या तयार, लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत, लवकरच तुमचे महिलांची जी काही पात्र यादी ती लागेल, जशीच यादी लागेल तशीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे. सर्वच महिलांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जशीच यादी येईल तशीच तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. पुढे बघा, अपात्र महिलांना पण मिळणार पैसे, तर कशा पद्धतीने? बघा, ज्या काही महिला अपात्र असतील त्या महिलांना देखील
देखील या योजनेचे जे काही पैसे आहेत ते देखील मिळणार आहेत, कारण सरकार तुमच्यासाठीच आहे. सरकारने ही जी काही योजना आहे ती तुमच्यासाठीच आणलेली आहे. फक्त तुम्ही शासनाने जे काही नियम घालून दिलेले आहेत, जसे की 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न पाहिजे चारचाकी वाहनाच्या संदर्भात आहे किंवा मग जमिनीच्या संदर्भात आहे, ज्या काही सरकारने त्या ठिकाणी अटी घातलेल्या आहेत त्या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरी तुम्ही अपात्र झालात, तुमचं डॉक्युमेंट्स कमी, स्पेलिंग मिस्टेक, डेट ऑफ बर्थ वगैरे चुकीची, तरी देखील तुम्हाला जे काही या योजनेचे जे काही लाभ आहेत ते मिळू शकतात. पुढचं आहे बघा, पीएम किसानचे पैसे मिळत असतील तर बघा, ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळत असतील त्यांना अगोदरच GRमध्ये सांगितलं आहे की जे अगोदरच इतर कोणत्या योजनेचे लाभ घेत असतील. आता बघा, जर तुम्ही 1000 रुपयांचा लाभ घेत असाल, 1000 रुपयांचा, तर तुम्हाला 500 रुपये जे ते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळू शकतात. परंतु जर तुम्ही 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा जर लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी 2000 रुपयांचा त्या ठिकाणी निधी जो आहे तो मिळत असतो, त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहेत. ठीक आहे, सर्वच्या सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा आणि सर्व लाडक्या बहिणींनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिली जातील. त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जशीच नवीन अपडेट येईल लाडकी बहीण योजनेची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.